मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक ब्रेकिंग न्यूज आपल्या करता आली आहे आणि ती आहे नवीन राज्य कर्मचारी सेवा नियमानुसार या कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार आहे. नेमक्या कोणत्या कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी आपणास नेहमीप्रमाणे माझी विनंती राहील की व्हिडिओला एक लाईक आताच करून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया सविस्तर माहिती. राज्य शासनाने राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नवीन सेवा नियम बाबत विधेयक तयार केले आहे. या नवीन विधेयकानुसार राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष केले जाणार आहे. यामुळे अनेक राज्य कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. यामुळे या विधेयकाचे अनेक कर्मचारी स्वागत करत आहेत, परंतु या सेवा नियमामुळे अनेक कर्मचाऱ्यांना नुकसान होणार आहे. याबाबतचा सेवा नियम काय आहे ते खालीलप्रमाणे आपण पुढीलप्रमाणे पाहूया. या नवीन कर्मचारी सेवा नियम बाबतच्या विधेयकामध्ये सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यात आले आहे, परंतु ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 33 वर्ष पूर्ण झाली आहे अशा कर्मचाऱ्यांच्या शक्तीची सेवानिवृत्ती देणे असे नमूद आहे. यामुळे जे कर्मचारी कमी वयात शासकीय सेवेत रजू झाले होते अशा कर्मचाऱ्यांना 60 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच शक्तीची सेवानिवृत्ती घ्यावी लागणार आहे. या विधेयकानुसार जे कर्मचारी वयोमानानुसार उशिराने शासकीय सेवेत रजू झाले आहेत किंवा यापुढे होतील अशा कर्मचाऱ्यांना वयाच्या 60 वर्षापर्यंत शासकीय सेवेचा लाभ मिळणार आहे. मित्रांनो, ही माहिती आपल्या मित्रपरिवारासोबतसुद्धा शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.